केंद्राच्या धर्तीवर नियोजन आयोगाप्रमाणे राज्यामध्ये मित्रच्या नावाने एक आयोग महाराष्ट्राच्या ईडीच्या भाजपच्या सरकारने केलेला आहे. याच्यामध्ये अजय अशर नावाचे मित्राची नियुक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपाध्यक्ष पदावर आणि स्वतः अध्यक्ष पदावर ते नियुक्त झालेले अशा पद्धतीचे आदेश राज्य सरकारने आजच काढलेले आहे. आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आशिष शेलारनी अजय अशरफच्या बाबतची एक भूमिका मांडली होती की नगरविकास विभागामध्ये हा पैसे गोळा करणारा व्यक्ती कोण अजय अशरफ याच्याबद्दलचं एक विचारणा केली होती, त्याच्यावर आक्षेप उपस्थित केला होता. आपण विरोधी पक्ष नेता होता देवेंद्र फडणवीसजी, आपलाही आक्षेप त्याच्यामध्ये होता. असा या लुटारू व्यक्तीला नियोजन आयोगासारख्या महत्वपूर्ण म्हणजे राज्याचा मित्र आयोग याच्यावर महत्वपूर्ण पदावर कॅबिनेट दर्जाचा माणूस आपण या अजयशतला बसवलेला आहे काय, याची आपली याच्यामध्ये सहमती आहे, हा एक सवाल आहे. दुसरं, एकीकडे कर्नाटकाला आपले काही गावं देण्याचा घाट चालू आहे, एकीकडे राज्यातून उद्योग गुजरातमध्ये पाठवले जाते आहे, आता राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय आपण घेतलेला आहे काय, हाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला जनतेला द्यावं लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे पहिली तो गोष्ट अशी आहे की अशा लुटारू व्यक्तीला जाणीवपूर्वक आपण राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी पहिले राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे.